मागचे 18 वर्ष झाली मी मधमाशी पालन करत असताना माझी सुरुवात कुठून झाली याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग मंडळ चे आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये सेंटर होते आणि त्या सेंटरवर मधमाशी पालन ट्रेनिंग दिल्या जायचं. तर तेव्हा मी त्याच्यामध्ये थोडीशी माहिती घेतली. त्यानंतर मी मधमाशी पालनामध्ये 10 दिवसाचं एक महाराष्ट्राचे खादी ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर यांचं एक मधमाशी पालनाचं ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. आणि मग मी 5 पेट्या घेतल्या आणि सुरुवातीला मी मधमाशी पालन चालू केलं. माझ्या 5 पेट्या घेऊन मला मायग्रेशन करणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही 6 जणांनी मिळून त्या 30 पेट्या आम्ही घेतल्या, प्रत्येकाने 5-5 पेट्या. आणि त्या मधमाशाच्या पेट्या मी पहिल्यांदा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये ठेवल्या आणि इथून मग नंतर असं लक्षात आलं की याला काय खाद्य लागतं, मग ते कुठलं फुलोऱ्यावर जास्तीत जास्त मध निघतो. सर्च केल्यानंतर असं कळलं की सूर्यफुलावर याचा खूप जास्ती मध निघतो. आणि मग मी अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्यामध्ये त्या मधमाशाच्या पेट्या इथून नेल्या आणि त्या ठिकाणी त्या 30 पेट्या ठेवून 1 महिन्यामध्ये मला 900 किलो मधाचं उत्पादन झालं. खूप छान प्रकारे सूर्यफुलावर मध येतो आणि चांगल्या प्रकारे मध घेतला. नंतर असं लक्षात आलं की आपण नुसता मध काढण्याचं प्रशिक्षण घेतलं पण आपल्याला याच्यामध्ये मधमाशा पाळण्यासाठी जे लागणार आहे ते ट्रेनिंग आमच्याकडं नव्हतं. मग पहिल्या उन्हाळ्यामध्ये माशा खूप मरायला लागल्या. मग मी उन्हाळ्यामध्ये हरियाणामध्ये अंबाला हा जिल्हा आहे त्या अंबाल्याला जाऊन मी तिथं मधमाशी पालनाचं एका मोठ्या मधपाळाकडं जाऊन मी स्वतः 3 महिने काम करून माहिती घेतली, प्रशिक्षण घेतलं की सतत ब्रीडिंग होणं आवश्यक आहे आणि मधमाशाची पैदाइश होणं आवश्यक आहे. यात एक प्रामुख्याचा घटक हा सांगू इच्छितो मी मधमाशी पालनामध्ये की जितकं ब्रीडिंग जास्ती तितकं मधमाशी पालनाचा व्यवसाय हा सुटेबल असेल. जर ब्रीडिंग नाही झालं तर ते मधमाशाचं आयुष्य, जे कामकरी मधमाशी आहे तिचं 1.5 ते 2 महिने फक्त आयुष्य, मधमाशी मरतच राहते. पण जन्मण्याची संख्या जी आहे ती रेग्युलर झाली तरच ते मधमाशी पालन पुढे कंटिन्यू होतं. आपल्याकडं बऱ्याच वेळेला काय होतं की आपण मधमाशाच्या पेट्या एकाच ठिकाणी ठेवतो आणि त्याचं ब्रीडिंग बंद होतं. जोपर्यंत बाहेरून नेक्टर आणि पोलनचा सोर्स उपलब्ध होणार नाही तोपर्यंत ती राणी ब्रीडिंग टाकत नाही. त्याच्यामुळं त्याचा जो ब्रीडिंगचा जो कालावधी आहे तो कंटिन्यू होणं आवश्यक आहे आणि हे ज्ञान आपल्याला सुरुवातीला मधमाशी पालनाचं ट्रेनिंग घेताना होणं आवश्यक आहे. या मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू करण्याआधी मी बरेच वेगवेगळे व्यवसाय केले. प्लास्टिक मोल्डिंगमध्ये मी बरेच वर्ष काम केले. त्यानंतर मी प्रोफेशनली ड्रायव्हर म्हणून पण बरेच दिवस काम केले आणि बऱ्याच अडचणीतून काम करत असताना एखादा व्यवसाय हाती लागला तर त्याचं सोनं कसं करायचं याच्यासाठी म्हणून मी खूप जिद्दी आणि मेहनतीने मी या मधमाशी पालनात कार्य केलं. सुरुवातीला थोड्याच पेट्या घेऊन मी काम सुरू केलं. 4-5 वर्ष काम केल्यानंतर लक्षात आलं की सहजासहजी उत्पन्नाचं साधन हे खूप चांगल्या प्रकारे होतं आहे. आणि मग मी त्या मधमाशाच्या पेट्या घेऊन काम करत असताना काही वाढवल्या पेट्या आणि एक 200 पेट्याचं युनिट करून, म्हणजे 200 पेट्या याच्यासाठी सांगतो तुम्हाला की 200 पेट्याचं युनिट झालं तर मायग्रेशनसाठी स्थलांतर करण्यासाठी आपल्याला ते सुटेबल राहतं आणि त्याचा जो उत्पन्नाचा सोर्स आहे त्यामध्ये खर्च जाऊन आपल्याला एका पगारी इतकं आपल्याला उत्पन्न शिल्लक राहावं असं नियोजन केलं आणि 200 पेट्याचं युनिट मी जवळपास 6 ते 7 वर्ष मी ते 200 पेट्याचं युनिट चालवलं. त्यामधून मला चांगल्या प्रकारे मधाचं उत्पादन झालं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत असं लक्षात आलं की या मधासोबत अनेक दुसरे व्यवसाय या मधमाशी पालनामध्ये आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बी ब्रीडिंग करून मधमाशाची पैदाश करणे, मधमाशा वाढवणे आणि त्या मधमाशाची विक्री करणे हा एक खूप छान आणि सोपा व्यवसाय आहे. जेव्हा आपण मधमाशा पाळतो आणि मध घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला मध घेण्यासाठी मॅक्सिमम नेक्टर कुठं भेटतं, जास्तीत जास्त प्रकारे मध येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या ठिकाणी आपण स्थलांतर करतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सूर्यफूल असेल, तीळ असेल, मोहरी असेल, मूग असेल, त्याच्यानंतर बाभळी असतील, ओवा असेल, ओव्याचं पीक बऱ्याच क्षेत्रामध्ये घेतलं जातं. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोथिंबीरीचं पीक आहे, धनिया, धनियावरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मध मिळतो. त्याच्यानंतर काही जंगली वनस्पती, जंगली झाडं आहेत, त्याच्यामध्ये निलगिरी असेल, त्याच्यानंतर जांभूळ असेल, अशा वेगवेगळ्या झाडावरसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा मध निघतो, लिची असेल. तर या सगळ्या झाडांचा शोधाशोध घेणे, त्यानंतर त्यांचा फुलोरा कधी येतो हे पाहणे आणि त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी स्थलांतर करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मध घेणे हा एक या मधमाशी पालनाचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे. आता आपल्याला हे पाहायचं आहे की मधमाशी पालनामध्ये नेमकं काय करावं लागतं काम. लोकांना वाटतं की मधमाशा पाळायच्या म्हणजे नेमकं काय करायचं, तर या मधमाशी पालनाचे 12 महिन्याचे 12 सीझन असतात. त्यामध्ये सीझन हा शब्द याच्यासाठी वापरतो की कुठल्याही फुलोऱ्याला 1 महिन्याच्या पुढचा कालावधी नसतो. समजा तीळ फुलोऱ्यात आला 15-20 दिवस 25 दिवस म्हणजे साधारणतः 1 महिना, मोहरी फुलोऱ्यात आली साधारणतः 1 महिना, त्याच्यानंतर सूर्यफूल फुलोऱ्यात आलं 1 महिना,
किंवा आपलं तूर फुलोऱ्यात आली साधारणतः 1 महिना, असं 1-1 महिन्याचे टप्पे म्हणजे 12 महिन्याचे 12 टप्पे आपल्याला पार करावे लागतात. म्हणजेच प्रामुख्याने 12 सीझन या मधमाशीमध्ये मध फुलोऱ्याचे असतात याच्यामध्ये मध घेण्यासाठी. तर आपल्याला कुठलंही ट्रेनिंग घेताना किंवा मधमाशी पालन करताना 12 महिन्याचे 12 सीझन ज्या वेळेला आपण पूर्ण हँडल करू त्यावेळेला आपल्याला या मधमाशी पालनामध्ये चांगल्या प्रकारे काम करता येईल, म्हणजे आपल्याला या मधमाशी पालनाचा पूर्ण अनुभव येईल.